नमस्कार शेतकरी मित्रांनो, सदन शेतकरी यूट्यूब चैनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आज दिनांक 8 जून 2023 आणि याच्या व्हिडिओ मध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले सोयाबीनचे बाजार भाव आपण पाहणार आहोत। तरी व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा, चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा। तर बाजार समिती मित्रांनो, अमरावती 4692 क्विंटलची आवक आलेली आहे। कमीत कमी दर आहे 4700 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4767 रुपये, जास्तीचा दर आहे 4835 रुपये प्रति क्विंटलपर्यंत। नागपूर सोयाबीन लोकल 1070 क्विंटलची आवक आलेली आहे। कमीत कमी दर आहे 4500 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4800 रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे 4900 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची पुढील बाजार समिती, हिंगोली सोयाबीन लोकल 500 क्विंटलची आवक आलेली आहे। कमीत कमी दर आहे 4500 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4679 रुपये, जास्तीचा दर आहे 4858 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर कोपरगाव बाजार समितीत 4000 क्विंटलची आवक आलेली आहे, माफ करा 4000 रुपये कमीत कमी दर आहे। 67 क्विंटलची आवक आलेली आहे, जास्तीचा दर मिळतोय 4824 रुपये। त्याचबरोबर लासलगाव निफाड 140 क्विंटलची आवक आलेली आहे, कमीत कमी दर आहे 4725 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4911 रुपये, जास्तीचा दर आहे 4951 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर लातूरमध्ये 7024 क्विंटलची आवक आलेली आहे, कमीत कमी दर आहे 4750 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4900 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 5040 रुपये प्रति क्विंटल। जालनामध्ये 1487 क्विंटलची आवक आलेली आहे, कमीत कमी दर मिळतोय 4250 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 5050 रुपये प्रति क्विंटलपर्यंत। त्यानंतरची पुढील बाजार समिती, अकोला 2535 क्विंटलची आवक आलेली आहे, कमीत कमी दर आहे 4100 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4600 रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे 4925 रुपये प्रति क्विंटल। यवतमाळमध्ये 372 क्विंटलची सोयाबीनची आवक आलेली आहे, कमीत कमी दर आहे 4350 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4597 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 4845 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर मालेगाव सोयाबीनचा पिवळावान 22 क्विंटलची आवक आलेली आहे, कमीत कमी दर आहे 3000 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4512 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 4771 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर चोपडा 3 क्विंटलची आवक आलेली आहे, कमीत कमी सर्वसाधारण जास्तीत जास्त दर आहे 4725 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची पुढील बाजार समिती, आरवी 110 क्विंटलची आवक आलेली आहे, कमीत कमी दर आहे 4000 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4650 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 4850 रुपये। त्यानंतर चिखलीमध्ये 446 क्विंटलची आवक आलेली आहे, कमीत कमी दर आहे 4400 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4650 रुपये, जास्तीचा दर आहे 4900 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची पुढील बाजार समिती, हिंगणघाट जिल्हा वर्धा 3113 क्विंटलची आवक आलेली आहे, कमीत कमी दर आहे 4300 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4710 रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे 5055 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची पुढील बाजार समिती, वाशिम अनसिंग 2400 क्विंटलपर्यंत आवक आलेली आहे, कमीत कमी दर आहे 4525 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 5000 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 4650 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची पुढील बाजार समिती, उमरेड जिल्हा नागपूर आवक आलेली आहे 2522 क्विंटलची, कमीत कमी दर आहे 4000 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4900 रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे 5050 रुपये प्रति क्विंटल। वर्ध्यात 87 क्विंटलची आवक आलेली आहे, कमीत कमी दर आहे 4605 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4700 रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे 4815 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची पुढील बाजार समिती, भोकर 18 क्विंटलची आवक आलेली आहे, जास्तीत जास्त दर आहे 4700 रुपये, कमीत कमी दर आहे 4450 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4575 रुपये प्रति क्विंटल। हिंगोली खानेगाव नाका 185 क्विंटलची आवक आलेली आहे, कमीत कमी दर आहे 4700 रुपये, जास्तीचा दर आहे 4800 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 4750 रुपये प्रति क्विंटलपर्यंत। मलकापूरमध्ये 408 क्विंटलची आवक आलेली आहे, कमीत कमी दर आहे 4300, जास्तीचा दर आहे 4850 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4740 रुपये प्रति क्विंटल। तर हे होते मित्रांनो काल दिवसभरात अपडेट झालेले महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांचे सोयाबीनचे बाजार भाव। असे शेतमालाचे भाव जाणण्यासाठी हवामानाच्या अंदाजासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार।